दरम्यान प्रकाश आंबेडकरांनी जरांगे पाटलांवर टीका केली आहे. जरांगे आणि फडणवीसांमधलं भांडण म्हणजे नाटक असल्याचं प्रकाश आंबेडकर म्हणाले. मनोज जरांगे फडणवीसांना टार्गेट करतायत असंही आंबेडकरांनी म्हटलेलं आहे. तर जरांगेंचे दाखवायचे आणि खायचे दात वेगळे आहेत असं आंबेडकर म्हणाले. ओबीसीनं बीजेपीला मतदान करावं हे जरांगे पाटलांचे खायचे दात आणि देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करायचं हे दाखवायचे दात आहेत असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलेलं आहे. प्रकाश आंबेडकर यांनी जरांगे पाटलांवर निशाणा साधलाय. राजकारण आपण समजून घ्या. जरांगे पाटील शिवाय कोणाला देतोय? म्हणजे तुम्हाला काय वाटत कि जरांगे पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांचं भांडण झालं असं तुम्हाला वाटत? बरोबर आहे की खोटं आहे? बरोबर आहे. पण मला असं वाटतं हे नकली भांडण आहे. कोणाच्या लक्षात आलं का हे? नाही, हे नकली भांडण का? भारतीय जनता पक्षाने जर ओबीसीच्या बाजूने भूमिका घेतली आणि जरांगेने जर असणारा देवेंद्र फडणवीसला टार्गेट केलं तर मी समजू शकतो की हे भांडण आहे. देवेंद्र फडणवीस यांनी असणारं भूमिका घेतलीच नाही, त्यांच्या पक्षाने भूमिका घेतली नाही आणि तरीही जरांगे पाटील जे आहे ते देवेंद्र फडणवीसला टार्गेट करतात आहेत. दाखवायचे दात एक आणि खायचे दात वेगळे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.